नमस्कार सर. नमस्कार, जय शिवराय। जय शिवराय. तर आम्हाला अशी माहिती हवी आहे तुमच्याकडून की किती एचपी साठी, 3 एचपी, 5 एचपी, 7.5 एचपी, असं किती गुंठ्याची किती एचपी ला अट आहे? जर बघितलं आपण तर 1 गुंठ्यापासून 100 आर पर्यंत, म्हणजे आपण काय म्हणतो 1 हेक्टर, तर ह्याच्यामध्ये 3 एचपीचा पंप मंजूर होतोय। 1 हेक्टरच्या पुढी 2 हेक्टर पर्यंत 5 एचपीचा पंप मंजूर होतोय, आणि 2 हेक्टरच्या पुढी 7.5 एचपीचा पंप तुमचा मंजूर होतोय। पण हे जे क्षेत्र आहे हे 7/12 गटामधलं पाहिजे, बरं का? 8चा गट नाही चालत याच्यामध्ये। म्हणजे समजा माझ्या 7/12 4 ते 5 गट आहेत, या गटाचं क्षेत्र न पकडता एकाच गटातलं क्षेत्र तेवढं पाहिजे हो, मला. मला जर समजा 5 एचपीचा पंप पाहिजे तर एका गटात किती जमीन पाहिजे? हा, 7/12 गट, 7/12 गट पाहिजे तो, आणि एका गटामध्ये कमास कम 1 हेक्टरच्या पुढे, म्हणजे 2.5 एकरच्या पुढे जमीन पाहिजे। 2.5 एकरच्या पुढे जमीन पाहिजे. हा, पाच एच पी साठी जर 8/5 एकरच्या पुढे जरी असेल तर मला 5 पंप तो भेटणार नाही, 7.5 एचपीचा पंप भेटणार नाही. हे गव्हर्नमेंटचं जे पोर्टल आहे फक्त 7/12 गट घेतंय, हे 8चा त्याचा काही संबंध येत नाही, फक्त 7/12 गट पाहिजे बघा तो। म्हणजे आपण अपलोड करताना हा 7/12 अपलोड केला पाहिजे. 7/12 ऑलरेडी तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताय त्यावेळेस तुम्ही प्रोसेस मध्ये जाताय, त्यावेळेस तुम्हाला 7/12 डायरेक्ट गट निवडता येते, तुमचं नाव डायरेक्ट येतंय तिथं। तर मग 7/12 प्रमाणेच गट प्रमाणेच भरायला. हा, 7/12 गट घेताय ते, मग त्याचप्रमाणे तुम्हाला पंप भेटणार आहे. हो, तर 3 एचपी साठी किती बोलले तुम्ही? किती? 3 एचपी साठी 1 गुंठ्यापासून तर 100 आर पर्यंत, म्हणजे 1 हेक्टर पर्यंत। 1 हेक्टर हा, पर्यंत. आणि 5 एचपी साठी 1 हेक्टर पासून 2 हेक्टर पर्यंत, हा, आणि 7.5 एचपी साठी 2 हेक्टरच्या पुढी, म्हणजे 5 एकरच्या पुढी जमीन पाहिजे। तर धन्यवाद, चांगली माहिती सांगितली तुम्ही. तर तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव सांगा. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव गावची शेती 712। या युट्यूब चॅनलवर आपले नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन माहिती सोलर संदर्भात जे असेल की नवीन अपडेट असतील, जे शासनाचे जे आर असतील त्या संदर्भात सर्व काही माहिती आपण गावची शेती 712 हे युट्यूब चॅनल आहे आपलं, त्याच्यावरच आपली सगळी माहिती देतो आपण। धन्यवाद. धन्यवाद, जय शिवराय।